नमस्कार मित्रांनो, बऱ्याचदा भटक्या आणि विमुक्त जमातीचे लोक लाभास पात्र असूनही अशा योजनेपासून वंचित राहतात आणि अशा योजनेसाठी मंजूर निधी अखर्चित राहतो। त्यामुळे अशा जमातीच्या लोकांना या योजनेसंबंधी माहिती मिळावी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी या योजनेची माहिती सांगणार आहे। या योजनेची पात्रता, लाभार्थी, अर्ज प्रक्रिया ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन विषयावरील नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा। चला या योजनेची पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया कशी करायची, तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते ते पाहूया। राज्यामध्ये भटक्या जमातीचे राहणीमान उंचावणे हे एक पहिलं उद्दिष्ट झालं। दुसरं, भटक्या जमातीचा विकास करणे हे दुसरं उद्दिष्ट। 3, भटक्या जमातीचे जीवनात स्थिरता प्राप्त करणे। 4, भटक्या जमातींना विकासाच्या प्रवाहात आणणे। 5, त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवणे। अशा प्रकारचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना, महाराष्ट्र समाज कल्याण योजना ही सुरू केलेली आहे। आता आपण या योजनेचे मुख्य उद्दिष्ट पाहिले, यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत म्हणजेच घरकुल योजनेचे लाभार्थी कोणकोण आहेत ते पाहूया। पहिल्यांदा गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोक या योजनेचे लाभार्थी असणार आहे। 2, विमुक्त आणि भटक्या जमातीचे म्हणजे जातीतील जमातीचे जे लोक आहेत ते लोक या योजनेचे लाभार्थी असणार आहे। 3, अपंग। 4, महिला। 5, पूरग्रस्त क्षेत्र। 6, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब। 7, विधवा। 8, परित्यक्ता। आणि यांना प्राधान्याने लाभ दिला जाईल। असे जर लाभार्थी तुमच्या जवळपास असतील किंवा तुम्ही स्वतः लाभार्थी असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता। निश्चितच मित्रांनो, आता आपण या योजनेचे लाभार्थी कोणकोण आहेत ते पाहिलं। आता यानंतर आपण यशवंतराव अपंग घरकुल योजनेच्या म्हणजेच या योजनेच्या अटी आणि पात्रता कोणकोणत्या आहेत ते पाहूया। पहिली पात्रता म्हणजेच पहिली अट, 1, अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असावे। म्हणजे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 1 लाख रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे। 2, अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीचे घर नसायला पाहिजे। म्हणजे अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीचे घर नसलेले पाहिजेत। 3, अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला पाहिजे। 4, अर्जदार कच्च्या घरात झोपड्यांमध्ये राहणारा असलेला पाहिजे। 5, लाभार्थी कुटुंबाने याआधी कोणत्याही राज्यातील कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा। 6, या योजनेचा लाभ पात्र कुटुंबात एकाच व्यक्तीला मिळेल। 7, लाभार्थी कुटुंब भूमिहीन असावे। 8, लाभार्थी 6 महिने किंवा एका ठिकाणी वास्तव्यास असावा। 9, ही योजना फक्त ग्रामीण भागासाठी लागू आहे। 10, जर समजा वैयक्तिक लाभ घ्यायचा असेल तर रमाई आवाज घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता। याचा व्हिडिओ देखील आपण पुढील भागामध्ये तयार करणार आहोत। मित्रांनो, म्हणजेच या पात्रतेमध्ये या योजनेचे कुटुंब असतील, कुटुंबाचे उत्पन्न असेल, कुटुंब एकाच ठिकाणी वास्तव्य किती महिने राहावे, ही सर्व माहिती मी तुम्हाला यामध्ये पात्रतेमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे। आता यानंतर सर्वात शेवटी म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेची आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते पाहूया। पहिलं, 1, म्हणजे जातीचं प्रमाणपत्र त्या व्यक्तीकडं असलं पाहिजे। 2, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा जो दाखला असतो किंवा प्रमाणपत्र असतं ते तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे। 3, भूमिहीन दाखला, म्हणजे तुमच्या नावावर कोणतीही प्रकारची जमीन नाही असा भूमिहीन दाखला तुम्हाला घेतला पाहिजे। 4, अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात असं अधिवास प्रमाणपत्र तुम्ही काढलेलं पाहिजे। 5, कुटुंबातील व्यक्तीने घरकुल योजनेचा लाभ घेतल्या नसल्याबद्दलचे म्हणजे 100 रुपयाचा जे काही स्टॅम्प असतो किंवा मुद्रांक पेपर असतो त्यावर तुम्ही प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र तयार करून ते ठेवायचे आहे। अशा प्रकारची कागदपत्रे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। आता यानंतर या योजनेसाठी अर्ज कोठे कसा सादर करायचा ते आपण पाहूया। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेअंतर्गत अर्जदाराने आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी म्हणजे संपर्क साधायचा आहे। म्हणजे आपल्या जिल्हा
ला जे काही सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आहे त्याला तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि ती सर्व कागदपत्रे आणि तुमचा अर्ज, तुम्हाला अर्ज जर पाहिजे असेल तर समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्हाला तो या योजनेचा अर्ज तुम्हाला मिळू शकतो. तो अर्ज भरून त्याची सर्व कागदपत्रे त्या अर्जाबरोबर सोबत जोडून हा अर्ज परत तुम्ही या कार्यालय म्हणजे समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्ही जमा करायचा आहे. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओमधील किंवा या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल किंवा आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. यानंतर या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी या व्हिडिओला शेअर करा. शेवटी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. तर चला पुन्हा एकदा अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.